नमस्कार, चला चर्चा करूया नेब्युलायझर वापरताना योग्य नेब्युलायझेशनच्या पद्धतींची. नेब्युलायझरची काळजी आणि देखभाल हा उपचारामधला अतिशय महत्त्वाचा भाग आहे. नेब्युलायझेशनची प्रक्रिया 3 विविध भागांमध्ये विभागली आहे. नेब्युलायझरच्या प्रत्येक वापरापूर्वी निर्जंतुकीकरण, नेब्युलायझरचा वापर आणि शेवटी नेब्युलायझरची देखभाल. नेब्युलायझर वापरताना पुढच्या पायऱ्या अनुसरा. कॉम्प्रेसर एखाद्या मजबूत पृष्ठभागावर ठेवा, जेणेकरून रबर पॅड्स त्यावर घट्ट बसतील. इलेक्ट्रिक आउटलेटमध्ये पॉवर कॉर्ड बसवा. नेब्युलायझरचं एक टोक कॉम्प्रेसर आउटलेटच्या ट्यूबिंगमध्ये जोडा. मेडिकेशन चेंबरची कॅप उघडा. मेडिकेशनच्या चेंबरमध्ये एक खाच दिली आहे. चेंबरमध्ये औषध टाका आणि मग कॅप पुन्हा एकदा जोडा. एकूण 3 प्रकारच्या पेशंटचा विचार करण्यात आलाय. प्रौढांसाठी फेस मास्क, लहान मुलांसाठी फेस मास्क आणि माउथपीस. फेस मास्क मेडिकेशन चेंबरच्या कॅपला जोडा आणि मेडिकेशन चेंबरच्या तळाशी ट्यूबिंगला जोडा. पॉवर आणि कॉम्प्रेसर चालू करा. आता समजून घेऊया नेब्युलायझर कसा पकडायचा. जर तुम्ही माउथपीस वापरत असाल तर दातांमध्ये बसवून त्याभोवती ओठांची पकड घट्ट ठेवा. जर तुम्ही फेस मास्क वापरत असाल तर मास्क नाक आणि तोंडावर बसवा. तोंडावाटे हळूहळू श्वास घ्या आणि हळूहळू श्वास सोडा. ठरवून दिलेल्या कालावधीनुसार फेस मास्क किंवा माउथपीसद्वारे श्वास घेत राहा. एक विशिष्ट आवाज ऐकू आल्यावर कॉम्प्रेसर बंद करा. औषध संपत आल्याची सूचना या आवाजाने दिली जाते. चला समजून घेऊया नेब्युलायझेशन दरम्यानच्या महत्वाच्या गोष्टी. नेब्युलायझर वापरण्यापूर्वी नेहमी हात स्वच्छ धुवा. ताठ बसा आणि अधूनमधून खोल श्वास घेत सहज श्वासोश्वास सुरू ठेवा. नेब्युलायझर चेंबरमधल्या सोल्युशनची पातळी 5 मिलीपेक्षा जास्त ठेवू नका. नेब्युलायझेशन करताना बोलू नका. नेब्युलायझेशन करताना वाफ डोळ्यांमध्ये जाऊ देऊ नका. नेब्युलायझेशन नंतर चेहरा धुवा आणि तोंड स्वच्छ करण्यासाठी चूळ भरा. बघूया प्रत्येक वापरानंतर नेब्युलायझरचं निर्जंतुकीकरण कसं करायचं. सगळी उपकरणं 30 मिनिटं भिजवण्यासाठी निर्जंतुक भांडं घ्या. एखादं वैद्यकीय जंतुनाशक किंवा सौम्य साबण किंवा व्हिनेगर सोल्युशन वापरा. या प्रक्रियेमध्ये ट्यूबिंगचा समावेश करू नका. 30 मिनिटांनंतर स्वच्छ हातांनी कोमट पाण्यात सगळी उपकरणं विसळा आणि वाऱ्यावर कोरडी करा. नेब्युलायझरची देखभाल. फिल्टरचा रंग फिका झाल्यावर बदलणं आवश्यक आहे. कॉम्प्रेसरचा बाह्य भाग स्वच्छ कापडाने नियमित पुसायला हवा. प्रत्येक वापरानंतर खात्री करा की एअर आउटलेटमधून ट्यूबिंग वेगळी केली आहे. माउथपीस वेगळा करा. मेडिकेशन कॅप उघडा आणि खाच वेगळी करून ठेवा. प्रत्येक नेब्युलायझेशन नंतर सूचना दिल्याप्रमाणे धुवा. ट्यूबिंगचा बाह्य भाग नियमित पुसत राहा. जर ट्यूबिंगमध्ये द्रावणाचे काही थेंब आढळले तर कॉम्प्रेसरच्या एअर आउटलेटला जोडा. कॉम्प्रेसर चालू करा आणि ट्यूबिंगमधून काही सेकंद हवा सोडा. प्रॉडक्टच्या अधिक माहितीसाठी माहितीपत्रक तपासा किंवा breathefree.com वर लॉग इन करा किंवा कॉल करा 9873333577 वर.